सातारा येथे यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहामध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सवाचा बक्षीस वितरण आणि समारोप एक दोनच मिनिटांमध्ये आगमन होत आहे. सर्वांनी ताळ्यांच्या गजरामध्ये प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. राज्यस्तर युवा महोत्सव 2018-19 बक्षीस वितरण समारोप सोहळा यासाठी मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात त्याचं वितरण करण्यासाठी या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित झालेले आहेत. मी माननीय जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक साहेब यांना विनंती करतो. ऑडियन्समध्ये लाईन लावायला ना माननीय जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक साहेब यांना विनंती करतो की आजच्या या राज्यस्तरीय युवा महोत्सव बक्षीस वितरण समारंभासाठी आलेले प्रमुख पाहुणे ज्येष्ठ रंगकर्मी माननीय श्री तुषार भद्रे साहेब यांचं आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत या ठिकाणी करून त्यांना सन्मानित करावं. माननीय ज्येष्ठ रंगकर्मी श्री तुषार भद्रे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करतायत जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक साहेब. त्याचबरोबर खास करून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वांना पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. रंगकर्मी ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. दागिने झाले फेम मालिकेतील रावल्याच्या वडिलांची भूमिका करणारे माननीय श्री रवींद्र डांगे यांचं स्वागत या ठिकाणी क्रीडाधिकारी सुनील कोळी सर करत आहेत. त्याचबरोबर हा राज्यस्तरीय युवा महोत्सव हा शालेय राज्यस्तरीय युवा महोत्सव असल्यामुळं या ठिकाणी खास करून उपस्थित राहिलेले माजी अध्यक्ष मुख्याध्यापक संघ व सचिव उर्मणी पंचक्रोशी शिक्षण संस्था आंबोडे बुद्रुकचे माननीय श्री पी एस जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत जिल्हा क्रीडाधिकारी माननीय युवराज नाईक साहेब करतायत. पी एस जाधव सर आणि त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी 3 दिवस आपली सगळी टीम घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि येणाऱ्या अडचणीवरती मात करण्यासाठी विभागीय अध्यक्ष कोल्हापूर शहरी शिक्षक संघटनेचे माननीय श्री आर वाय जाधव सर यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. कोळी साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आर वाय जाधव सर कोल्हापूर विभागीय अध्यक्ष शहरी शिक्षक संघटना यांना सन्मानित करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने या ठिकाणी मी स्वागत करतो आणि यानंतर जिल्हा क्रीडाधिकारी माननीय युवराज नाईक साहेब यांना मी या ठिकाणी प्रस्तावित करण्यासाठी आमंत्रित करतो. माननीय युवराज नाईक साहेब जिल्हा क्रीडाधिकारी सातारा. क्रीडा व युवक सेवा संचालन आहे महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सातारा आयोजित राज्यस्तर युवा महोत्सव 2018-19. मित्र या कार्यक्रमाचे पहिल्यांदाच या कार्यक्रमाचं साताऱ्यामध्ये आयोजन करत असताना अगदी 2 दिवस आम्हाला आनंदामध्ये गेले आणि मजा आली. सुरुवातीचा उद्घाटनाचा कार्यक्रम आदरणीय मंत्री सदाभाऊ खोत साहेब त्याचबरोबर आदरणीय खासदार साहेब उदयनराजे भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं आणि 2 दिवस कसा वेळ गेला समजलं नाही. आणि मित्र आज सांगता 16 बक्षीस वितरण आणि या बक्षीस वितरणासाठी
या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आदरणीय तुषार भद्रे साहेब ज्येष्ठ रंगकर्मी या ठिकाणी आपणाला शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले. त्याचबरोबर दुसरे विशेष अतिथी आदरणीय डांगे साहेब लागीर झालं या मालिकेमध्ये आपण सर्व त्यांना ओळखता असे दुसरे विशेष अतिथी. त्याचबरोबर उर्मुडे शिक्षण संस्थेचे सचिव पी एस जाधव साहेब हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले. त्याचबरोबर कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आर वाय जाधव सर हे या कार्यक्रमाला खास करून या ठिकाणी उपस्थित राहिलेले. या सर्वांचं या ठिकाणी मी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर या स्पर्धा संपन्न करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, कालपासून दोन्ही हॉलमध्ये ज्यांनी पंच म्हणून काम पाहिलं आणि आयोजक म्हणून सुद्धा माझ्या बरोबरीने गेले महिनाभर माझ्या बरोबर ते सर्व काम पाहतायत, असे यामध्ये पंच म्हणून काम पाहिलेले मोहिनी दिवान मॅडम, हिरिणी केला कोल्हार मॅडम, सतीश साळुंगे सर, शिल्पा मोदी मॅडम, भानदास गायकवाड सर, सुजित शेख सर, बाळासाहेब चव्हाण सर, नम्रता गुरव मॅडम, धैर्यशील उतेकर मॅडम उतेकर सर आहेत, बाळकृष्ण शिंदे सर आहेत आणि अनिता मॅडम आणि सर्व दोन्ही हॉलमध्ये दोन्ही सर्व कार्यक्रम सक्सेस करण्यामध्ये आपल्याला सहकार्य केलं असे कल्याण राक्षस सर आणि सर्व मीडियाचे पत्रकार बांधव. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये कोणताही कार्यक्रम करत असताना आम्ही नेहमीच आमच्या या कार्यक्रमाला सहकार्य करत असणारे जे के गुजर सर आहेत शारीरिक शिक्षण संघटना आणि इतर खेळाच्या संघटनेवरती राज्याच्या संघटनेवरती सुद्धा ते काम पाहत आहेत. त्याचबरोबर मोहन पवार सर, आमचे जांभळे तात्या सुनील कोळी सर क्रीडा अधिकारी माझे सहाय्यक आणि तालुका क्रीडा अधिकारी बळवंत बाबर सर, त्याचबरोबर अनेक मंडळी या कार्यक्रमामध्ये सक्सेस करण्यामध्ये आमच्या बरोबरीने हे काम पाहिलं त्या सर्वांना माझ्या या प्रास्ताविकामध्ये धन्यवाद देतो, त्यांचं कौतुकही करतो. कारण कौतुक एवढ्यासाठी करतो, समोर बसलेली मंडळी आहे ही मंडळी त्यांच्याकडून त्यांचं कौतुक होतंय, माझं कौतुक होतंय. मी बाहेर गेल्यानंतर आता सुद्धा बऱ्याच मंडळीने भेट घेतली, रात्री असंच फिरत असताना त्यांची चर्चा होत असताना मी पाहिल्यानंतर सांगितलं की ते म्हणले की अरे हे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत, ते माझ्याकडे आले, इथे समोर बसलेली मंडळी आहे की म्हणले सर तुम्ही चांगली व्यवस्था केली, तुम्ही आमच्या भोजनाची व्यवस्था चांगली केली, उत्कृष्ट केली. विशेषतः आमचे जे मेसचे नागेश जे आहेत ते अतिशय आवडीने सगळ्या या कामामध्ये भोजनाची व्यवस्था करतात. कधीही काल त्यांनी मला विचारलं सर काही लोकांच्याकडे कुपन नाही, त्यांना मी सांगितलं कुपनचा विचार करू नका आणि त्यांनी चांगली व्यवस्था केली. निवास व्यवस्थेची जबाबदारी आमचे सूत्रसंचालन करणारे माने सर आहेत, यांनी ते एका समितीमध्ये नाही तर अनेक समितीमध्ये ते काम पाहत आहेत. अशी सगळी मंडळी अगदी निवास व्यवस्थेच्या ठिकाणी सुद्धा या मंडळीने, मी माझंच कौतुक करण्यापेक्षा या मंडळीने ते काम केलेलं आहे. त्या ठिकाणी अगदी मुलांना गाद्याची व्यवस्था करण्याची असेल, अगदी बेडशीट चादर मिळाली की नाही, उशी मिळाली की नाही, त्या मुलांना गरम पाणी आंघोळीला मिळालं की नाही, ही सगळी व्यवस्था या मंडळीने केली. खरंच या मंडळीचं कौतुक करतो, कारण प्रास्ताविकमध्ये बाकी काही बोलण्यापेक्षा मला या सगळ्या मंडळीचं कौतुक करण्यामध्ये फार इंटरेस्ट वाटतोय मला. तर मित्र अशी संधी राज्यस्तराचा कार्यक्रम घेऊन अशी सेवा करण्याची संधी शासनाकडून मला मिळाली हे माझं भाग्य समजतो. मित्र तुम्हाला आलेल्या सगळ्या कलाकारांचं मनपूर्वक मनापर्यंत मी स्वागत करतो, तुमचं कौतुक करतो. जिंकलेले काही आता यामध्ये रिझल्टच्या बाबतीमध्ये मला विचारलं तर काही मना कुजबुज असायची, मला जर विचारलं तर मला असं वाटतं की सगळंच पहिल्या क्रमांकावरती आहे आणि कोणाला पहिला क्रमांक म्हणून मी तर परीक्षकांच्या भानगडीमध्ये तिथे कधी गेलो नाही, त्यांना म्हटलं तुम्हाला काय करायचं करा, मला काही पटत नाही कोणाला पहिला काही, कारण एवढा दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी सादर झालेला आहे आणि याच्यातून सिलेक्ट होणारे राष्ट्रीय स्पर्धेला जातील तेव्हा महाराष्ट्राचं नक्कीच नाव काढतील आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मेडल आणतील, बक्षीस आणतील याची खात्री आहे मला. आणि म्हणून या ठिकाणी
या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सगळे खेळाडू आपले कलाकार असतील त्या सगळ्या कलाकारांचं मी कौतुक करतो आणि पुढील स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार मित्रो. सुजित सर, रवी डांगे सर, बाळासाहेब चव्हाण कोळी सर, यादव जादू सर आणि इथं उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी आणि आपण सर्व माझे आवडते कलाकार, आज या ठिकाणी मी मुद्दामून बोलासाठी उभा राहिलो आहे. कारण गेली 10 वर्ष मी हे राज्याचा युवा महोत्सव बघतोय, करतोय. याआधी मी पार्टिसिपेंट होतो युवा महोत्सवाला, स्पर्धक म्हणून तुमच्यासारखा काही दिवसापूर्वी होतो, काही वर्षापूर्वी. आणि सांगायची खास बाब म्हणजे मी नाईक सरांचं कौतुक करणं तेवढं कमी आहे. कारण मी जेव्हा त्यांचा माझा परिचय झाला ह्या इव्हेंट संदर्भात, तर या इव्हेंट संदर्भात मी कलाकार म्हणून काही अडचणी असतात कलाकारांच्या ह्या त्यांच्यासमोर मांडल्या की तुम्ही ज्या स्पर्धा होतात आपल्या तर इतर ठिकाणी तुम्हाला अनुभव असेल की जर मागच्या वेळेला स्पर्धेला गेले असतील, एखादा हॉल असतो त्या ठिकाणी लेवल लावलेले असतात, हां इथं तुम्ही इन्स्ट्रुमेंट वाजून इथं घ्या, त्या कोपऱ्यात वक्तृत्व घ्या, या पलीकडच्या बाजूला एकांकिका घ्या, अशा स्पर्धा होतात. अशा पद्धतीचा ताकदीचा हॉल कुठलाही राज्य नास्ताव्यात घेतलेला नाही. आज एवढं भाडं या हॉलचं भरून हे थिएटर आपल्याला उपलब्ध केलं, यासाठी लागणारे लाईट्स एकांकिकेला प्रत्येक संघाला 10 स्पॉट, 12 स्पॉट, 15 स्पॉट, 4 स्पॉट काही ना काही ते रिक्वायरमेंट असत, पण ती त्या संयोजकाकडे अवेलेबल नसती. का तर क्रीडा विभागाचा सांस्कृतिकचा एवढी नाळ जुळत नाही. मग त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. थिएटरमधली काही गोष्टी ज्या माहीत नाहीत त्या आपण माहिती करून दिल्या पाहिजेत. कशाची कमतरता आहे, काय हवं काय नको याची आपण त्यांना माहिती दिली पाहिजे. पण हे थिएटर, त्याचबरोबर जेवणाची सोय, राहण्याची सोय आता सरांनी सांगितलं, ऐकलं तुम्ही, आणि या सर्व रिक्वायरमेंट सरांचं बजेट नसताना सुद्धा त्यांनी मंजूर केलेलं आहे, त्याबद्दल मी फक्त नाईक सरांचं कौतुक आणि त्यांचं आभार मानतो की आम्हा कलाकारांना, मी पण तुमच्यापैकीच एक आहे, कलाकारांना कला सादर करण्यासाठी हवे असलेले स्टेज, हवे असलेले लाईट्स, साऊंड या जर मिळाल्या तर कलाकार त्या ठिकाणी आपली कला सादर करण्यासाठी चांगल्या रीतीने तयार होतो. आणि तुम्ही सर्वजण इथं 2-3 दिवस झाले, 3 तारखेपासून आलेले आहात. या आपल्या राज्याचा या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि या स्पर्धेत तुम्ही आल्यामुळं आमच्या सातारचं वैभव वाढलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी कौतुक करतो. यानंतर साताऱ्यात कुठलाही इव्हेंट असेल, काही कलेसंदर्भात कुठल्याही ह्याच्या प्रोग्राम असेल किंवा एखादी स्पर्धा असेल, आपल्यापैकी कोणी आला साताऱ्यात तर त्याला आमचा फक्त कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सर्व मदत या ठिकाणी होईल. एवढं बोलतो आणि माझी 2 शब्द, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण अशी ग्वाही दिलेली आहे, यामुळे पुढील वर्षी अगदी राष्ट्रीय स्पर्धा सुद्धा घ्यायला नाईक साहेब कमी पडणार नाहीत याची ग्वाही आम्ही या ठिकाणी लिहितो. कारण आपल्यासाठी सगळे समर्थक या ठिकाणी असतील तर कितीही मोठी स्पर्धा असू द्या,
आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडूया. या ठिकाणी ज्यांनी गेले 3 दिवस तुमच्या सर्वांचं मूल्यमापन केलं, की ज्यांच्या मूल्यमापनातून तुम्हाला या ठिकाणी बक्षीस मिळणार आहेत, असे परीक्षक या परीक्षकांचं या ठिकाणी सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी या परीक्षकांना सन्मानित करण्यासाठी मान्यवरांना विनंती करेन. या ठिकाणी सतीश साळुंके यांनी परीक्षण केलं होतं. सतीश साळुंके यांना विनंती, आपण मंचकावरती यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. सतीश साळुंके प्रभू पाहुणे. मान्य श्री तुषार बद्रे साहेब यांना विनंती करतो की आपण सतीश साळुंके यांना सन्मानित करावं. भानुदास गायकवाड सर, भानुदास गायकवाड सर परीक्षक म्हणून यांनी अतिशय उत्कृष्ट असे काम केलेले, हे सर्व मान्यवर यांना प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की आपल्या हस्तेच या सर्व परीक्षकांना आपण सन्मानित करायचं आहे. भानुदास गायकवाड सर अतिशय हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व, डोलकीमध्ये ज्याची अतिशय हातोटी असे भानुदास गायकवाड सर. त्याचबरोबर सुजित शेख सर, की निवेदनामध्ये त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही असे आमचे मार्गदर्शक सुजित शेख, की जे सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर म्हणून काम पाहतात असे सुजित शेख यांनाही सन्मानित करण्यात येते. बाळासाहेब चव्हाण सर, की जे क्रीडा शिक्षक आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असे हार्मोनियम वाजवतात, असे बाळासाहेब चव्हाण सर यांना सुद्धा प्रमुख पाहुण्यांनी सन्मानित करावं. यानंतर धैर्यशील उत्तेकर सर, धैर्यशील उत्तेकर सर यांनीही परीक्षक म्हणून, बाळकृष्ण शिंदे, बाळकृष्ण शिंदे सर चित्रपट दिग्दर्शक अभिनेते आणि यांनी 6 ते 7 चित्रपटामध्ये भूमिका केलेली आहे असे बाळकृष्ण शिंदे सर, आणि या नियोजनामध्ये अत्यंत मोलाचं असं सहकार्य केलं ते बाळकृष्ण शिंदे सर यांना सन्मानित करतायत. प्रमुख पाहुणे मान्य श्री तुषार भद्रे सर. स्टेज डेकोरेशनसाठी ज्यांनी खास करून मदत केली ते आमचे नाना, नानांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. स्टेज डेकोरेशन या ठिकाणी, या ठिकाणी सैनिक स्कूलचे उपप्राचार्य बी लक्ष्मीकांत यांचं आगमन होत आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. लाईटचे डेकोरेशन, साऊंड सिस्टीम सर्व काही ज्यांनी मदत केली त्यांचे नाना त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि आताच नुकते सैनिक स्कूल साताराचे उपप्राचार्य बी लक्ष्मीकांत सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. नाईक साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. रितेश नगरकर सर यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. रितेश नगरकर सर परीक्षक. दीपक देशमुख सर परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर परीक्षक म्हणून अनिता सुळे मॅडमनी पुणे, अनिता सुळे मॅडम यांनी या ठिकाणी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे, त्यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रवेशद्वारामध्ये येताना जे आपण पाहिले ते कमाल, की सर्व जे डेकोरेशन केलं
ते रामभाऊ हातगे आपण उपस्थित असाल तर रंगमंचावर त्यावर द्यायचं आहे आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे रामभाऊ हातगे. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना विनंती आपण आसनस्थ व्हावं. ओके आणि या सर्व टीमचे प्रमुख म्हणून ज्यांनी आजपर्यंत काम पाहिलं ते आपले कल्याण राक्षे सर यांना सन्मानित करण्यात यावं अशी मी नाही साहेबांना विनंती करतो की तुमच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं ते आपले कल्याण राक्षे सर यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी शाळेच्या नगरामध्ये की ज्यांच्यामुळे आपल्याला हे सर्व कार्यक्रम सादर करता आले असं हे कल्याण राक्षे सर अतिशय हर मनाने असे व्यक्तिमत्व त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो. यानंतर मी प्रमुख पाहुणे मान्य श्री तुषार भद्रे साहेब ज्येष्ठ रंगकर्मी यांना विनंती करतो की आपण या युवा महोत्सवासाठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय व्यासपीठ, दाईक साहेब, कल्याण राक्षे, माझे सहकारी रवींद्र डांगे, बाळासाहेब चव्हाण, सुजित शेख आणि उपस्थित सर्व तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी अधिक बोलणं नाही त्याचं कारण असं आहे की आपल्याला निकालाची किंवा त्या संपूर्ण पारितोषिक घेण्याची अशी एक उत्सुकता लागलेली असेल. परंतु ज्या वेळेला अशा ठिकाणी मला बोलवलं जातं तर त्यावेळेला तिथं एक दोन शब्द हितगुज साधव असं एक मनात निश्चितपणा नसतं. त्याचं कारण असं आहे की आताचं युग आहे ते तुम्ही किती शिकलाय, तुमच्याकडे किती पदव्या आहेत, त्याच्यापेक्षा तुमच्याकडे काय स्किल आहे त्याचं हे युग आहे. आणि मग ती नृत्यकला असेल, नाट्यकला असेल, लोककला असेल, इथं अनेक प्रकारच्या कला आपण सर्वांनी पेश केल्या. मी एकच जाता जाता आपल्याला एवढं सांगेन की आयुष्यापर्यंतच्या शेवटच्या श्वासापर्यंत जर आपल्याला आपल्याला साथ देणारी कुठली गोष्ट असेल तर ती आपल्या अंगात असणारी कला. म्हणजे ज्यावेळेला मला असं विचारलं जातं की गेली 40 वर्ष नाट्यकलेच्या माध्यमामध्ये मी लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, कलाकार म्हणून आणि आता प्रशिक्षक म्हणून जवळजवळ 25,000 वर विद्यार्थ्यांना मी नाटक शिकवलेलं आत्तापर्यंत, तर ज्यावेळेला मला विचारलं जातं की तू नाटकात का आहेस, या माध्यमात का आहेस, तर त्यावेळेला मी सांगतो की एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याची संधी फक्त ह्याच कलेत. तर त्याच्यामुळे मी एकाच जन्मामध्ये मी भिकारी असतो, राजा असतो, मी शास्त्रज्ञ असतो, मी डॉक्टर असतो, मी वकील असतो आणि बरंच काही असतो. तर त्याच्यामुळे अशी संधी बाकी कुठल्याच कलेमध्ये नाही आहे आणि म्हणून मी तिथं रमतो. मग लेखक म्हणूनही रमतो, कलाकार म्हणून रमतो, दिग्दर्शक म्हणून रमतो, प्रशिक्षक म्हणून सुद्धा रमतो. तर ते मी जसं म्हटलं की तुम्हाला तुमच्याकडे जी कला आहे ही तुम्हाला आयुष्यावर पूर्ण आहे लक्षात घ्या तुम्ही, आणि तीच तुम्हाला जिवंत नाही ठेवणार, तुम्हाला ती जगायला शिकवणार. कारण जिवंत राहणारी माणसं खूप असतात, कलाकार हे जगत असतात लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे जगणं आणि जिवंत राहणं याचा ज्याला अर्थ कळला ना त्यालाच खरं जीवन कळलं असं मी म्हणतो. आणि कलाकाराला जगणं कळलं आता कुठल्याही माध्यमातला कलाकार त्याला जगणं म्हणजे काय नेमकेपणानं कळतं. कारण त्याचं कारण असं की आपल्याला मिळणारे एकच आयुष्य आहे ना, मागचा जन्म आहे ना पुढचा जन्म, माहीत नाही आपल्याला काय होतो, काय होणार आहे, पुढं काय असणार आहे. पण जे काही आपल्याला श्वास मिळालेले आहेत ते कलेसाठी वाहून घेतले की त्याच्यामधनं जो काही आपला उच्छ्वास निर्माण होतो ना त्यानं आपण कित्येक दशकं आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांना, आपल्या आजूबाजूच्या परिसराला आपण पुलकित करून टाकत असतो. तर त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की हे फार महत्त्वाचं आहे तुमच्याकडे, तुम्ही सगळे कलाकार आहात. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला आपण कलाकार असतो त्यावेळेला आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं पहिलं भांडवल आहे ते म्हणजे आपलं शरीर. आणि हे शरीर तुम्ही कशा पद्धतीनं वापरताय म्हणजे स्थानिस्लावस्की किंवा अगदी पश्चिम बंगालमधले महान रंगकर्मी शंभू मित्रा यांना ज्यावेळी भेटलो होतो तेव्हा त्यांनी मला एक कानमंत्र दिला तो तुम्हाला देतो.
की आपलं जे शरीर आहे, मग तू नाटकात काम कर, लोककलेमध्ये काम कर किंवा कशातही काम कर, पण शरीर नावाची गोष्ट आहे ती अशी आहे की ते तुझं वाद्य आहे आणि वादक तूच आहेस. तर त्याच्यामुळे हे शरीर आपल्याला जे आपल्याला मिळालेलं आहे, जन्मजात निसर्गानं देणगी दिलेली आहे आपल्याला, आपल्याला आवाज दिलेला आहे, आपल्याला एक सुंदर शरीर दिलेलं आहे, रंगाशी काही तिचं घेणं देणं नाही आहे. तर त्याच्यामुळे हे शरीर जे आहे ते एक वाद्य आहे, आणि हे वाद्य असेल तर ते आपल्याला लावता आलं पाहिजे. आणि ते लावण्यासाठी काय करायची गरज असेल तर आपल्याला साधना करावी लागते. पूर्वीचे लोक त्याला तपश्चर्या म्हणायचे. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळे तरुण आहात, सळसळत्या रक्ताचे आहात, आत्तापासून तुम्ही ठरवा की मला काय नेमकेपणानं व्हायचं आहे आणि मला जगायचं आहे का जिवंत राहायचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही कलेमध्येच राहा आणि जिवंत राहण्यापेक्षा तुम्ही जगणं काय ते संपूर्ण जगाला दाखवून द्या, तुम्हीही अधिक समृद्ध व्हा आणि समाजालाही अधिक समृद्ध करा. धन्यवाद. केतकी गोरे, नाशिक. मी प्रथम क्रमांक केतकी गोरे, प्रथम क्रमांक नाशिक. मी तुषार बद्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात यावं. केतकी गोरे, नाशिक. भरतनाट्यम, भरतनाट्यमध्ये तृतीय क्रमांक सागर लबडे, मुंबई. तृतीय क्रमांक सागर लबडे, मुंबई. प्रमुख पाहुण्यांना विनंती की आपल्याच हस्ते या कलाकाराला आपण सन्मानित करावं. सागर लबडे, मुंबई, तृतीय क्रमांक. यानंतर द्वितीय क्रमांक कुमारी प्रिया मेघे, नागपूर. भरतनाट्यमध्ये द्वितीय क्रमांक प्रिया मेघे, नागपूर. प्रमुख पाहुण्यांना विनंती की आपण या भरतनाट्यमधील या कलाकाराला आपल्या हस्ते सन्मानित करावं. बक्षीस घेणारी या बाजूने इकडून जायचं आहे. प्रथम क्रमांक भरतनाट्यम स्नेहल कुलकर्णी, पुणे. भरतनाट्यम प्रथम क्रमांक स्नेहल कुलकर्णी, पुणे. शास्त्रीय गायन, शास्त्रीय गायन तृतीय क्रमांक अभिषेक दरेकर, औरंगाबाद. अभिषेक दरेकर, औरंगाबाद. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण यांना सन्मानित करावं. द्वितीय क्रमांक स्नेहल पाटील, मुंबई. द्वितीय क्रमांक स्नेहल पाटील, मुंबई. सैनिक स्कूलचे प्राचार्य मी लक्ष्मीकांत सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या कलाकाराला सन्मानित करायचंय. स्नेहल पाटील, मुंबई. मृदंग वादन, मृदंग वादन तृतीय क्रमांक
सत्यम खरे मुंबई, मी लागीर फेम मान्य श्री रवींद्र डांगे सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या कलाकाराला सन्मानित करावं. मृदंग वादन तृतीय क्रमांक सत्यम खरे मुंबई. द्वितीय क्रमांक श्याम तांबे कोल्हापूर. मृदंगवादामध्ये द्वितीय क्रमांक श्याम तांबे कोल्हापूर, मी माननीय रवींद्र डांगे सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करायचे. मृदंग वादन द्वितीय क्रमांक श्याम तांबे कोल्हापूर. पी एस जाधव सर यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात येते. आपल्या शुभ हस्ते आपण या कलाकाराला सन्मानित करायचं आहे. गिटार वादन तृतीय क्रमांक आदित्य कोलते औरंगाबाद. अरवाय सर आपण या तिघांनाही सन्मानित करायचं आहे. द्वितीय क्रमांक श्रवण काळे नागपूर. द्वितीय क्रमांक श्रवण काळे नागपूर, विभागीय अध्यक्ष शालेय शिक्षक संघटना मान्य अरवाय सर यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात येते. द्वितीय क्रमांक गिटार वादन श्रवण काळे नागपूर. आपली कला जोपासावी. बासरी बासरी वादन, बासरी वादन मध्ये तृतीय क्रमांक किशोर गायकवाड औरंगाबाद. साधारण विनंती आपण या तिन्ही कलाकारांना सन्मानित करायचं आहे. किशोर गायकवाड औरंगाबाद तृतीय क्रमांक बासरी वादन. Come on.
बासरी वादन शिवशंकर माटे नागपूर द्वितीय क्रमांक शिवशंकर माटे नागपूर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. बासरी वादन एलिगेस नृत्यामध्ये अत्यंत अवघड असा असणारा प्रकार कथक नृत्य. कथक नृत्यामध्ये तृतीय क्रमांक मिताली कानडे मुंबई. कथक नृत्यामध्ये तृतीय क्रमांक मिताली कानडे मुंबई. मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी या कलाकारांना सन्मानित करायचं आहे. कथक नृत्य मिताली कानडे मुंबई द्वितीय क्रमांक निकिता कानडे पुणे. द्वितीय क्रमांक कथक नृत्य निकिता कानडे पुणे. अत्यंत अवघड असे नृत्य प्रकार कथक. प्रथम क्रमांक रोहित जंगाळे नाशिक. यानंतर नृत्य प्रकारामधील कुचीपुडे हा नृत्य प्रकार सादर केलेला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक अपुंजी लखानी. अपुंजी लखानी कुचीपुडी मध्ये प्रथम क्रमांक.
ही तिन्ही बक्षिसं देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. वकृत्व स्पर्धा विश्वजीत शिंदे नाशिक. चला पटकन या. विश्वजीत शिंदे नाशिक त्यांना सन्मानित करतात. आपल्या आजचे परीक्षक बाळासाहेब चव्हाण सर, पावणे विद्या मंदिर साताराचे क्रीडा शिक्षक, कला शिक्षक आणि उत्कृष्ट अशा हार्मोनियम. द्वितीय क्रमांक आमिषा भगत मुंबई. द्वितीय क्रमांक वकृत्व स्पर्धा आमिषा भगत मुंबई. ज्याच्या दादावरती आपण नाचायला लागतो, बोलायला लागतो आणि संगीतामध्ये ज्या म्हणतो तो तबला आणि ढोलकी तबला वादन. यामध्ये तृतीय क्रमांक गजानन इगवे पुणे. पोलिसांना विनंती, क्रीडाधिकारी पोलिसांना विनंती, आपल्या शुभ हस्ते तिन्ही पारितोषिक आपण द्यायचे. तबला वादन मध्ये तृतीय क्रमांक गजानन इगवे पुणे.
मान्यवरांच्या सभेत आपला फोटो या ठिकाणी घेतला जातोय.